सुगम लर्निंग या यूट्यूब शैक्षणिक चैनल मधलं मध्ये आपलं मी मनपूर्वक स्वागत करतो। आज एनएनएमएस आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी आपण इयत्ता 8वीचा भूगोल या विषयातील प्रकरण 4 सागर तळ रचना या धड्यासंबंधी माहिती घेणार आहोत आणि चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण वस्तुनिष्ठ प्रश्न आणि असे महत्त्वाचे प्रश्न की जे एनएमएमएस या परीक्षेला निश्चित आपल्याला लाभ देऊ शकतात, सहाय्य करू शकतात, अशा प्रश्नांची आपण इथे चर्चा करणार आहोत। तर फारसा वेळ न गमावता विद्यार्थी मित्रांनो आपण सुरुवात करतोय आजच्या व्हिडिओला। पहा, सागर समुद्र हा मानवाच्या आयुष्यामध्ये नेहमीच एक कुतूहलाचा उत्सुकतेचा विषय राहिलेला आहे। मानव हा भूपृष्ठीय सजीव असल्याने पाण्यामध्ये असणारे सजीव, पाण्यामध्ये असणाऱ्या अनेक वस्तू, अनेक खनिजे, मौल्यवान खनिजे याबद्दल मानवाला या सृष्टीच्या सुरुवातीपासून एक मोठं आकर्षण राहिलेलं आहे। आज आपण यामध्ये सागर समुद्र महासागर यातील तळरचना भूपट्टा कसा असतो याची इन डिटेल चर्चा करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये सर्वात महत्त्वाची माहिती घेण्यासाठी आपण सुरुवात करूयात किनाऱ्या लगतचा असा प्रदेश जो भरतीच्या वेळेस बहुतांश वेळेस पाण्याने व्याप्त असतो, जलमग्न असतो आणि ओहोटीच्या वेळेस त्याचा काही भाग हा आपल्या दृष्टीपथास पडतो। तर असा जो कमी तीव्रतेचा मंद उताराचा असा जो भाग आहे त्यास भूगोलीय भाषेमध्ये भूखंड मंच असे म्हणतात। आता भूखंड मंच म्हणजे हा असा भाग की जो किनाऱ्या लगत असतो, जिथं भूखंड किंवा भूपृष्ठ संपत अंत होतो आणि जिथं समुद्राची सुरुवात होते अशा दोन या विभिन्न घटकांना जोडणारा तो एक दुवा असतो, त्याचा उतार मंद असतो आणि याची जी रुंदी आहे भूपृष्ठापासून समुद्राच्या ऍक्च्युअल मध्यापर्यंत ही अनेक ठिकाणी वेगवेगळी दिसते। बहुतांश प्रदेशात ती फार अरुंद असते, मात्र काही प्रदेशांमध्ये ती काही शेकडो किलोमीटरची सुद्धा असू शकते। याची जी समुद्र पातळी पासून जी खोली आहे ती साधारण 200 मीटर इतकी असू शकते। भूखंड मंच हा जो प्रकार आहे तर हा भूखंड मंच मानवाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा एक सागरीय तळाचा प्रकार आहे। त्याचं कारण असं, या सागरीय प्रदेशांमध्येच सर्वात जास्त मासेमारी होते, या प्रदेशांमध्येच सागरीय खनिजांचं उत्खननासाठी आपण मानवीय समाज सर्वात जास्त प्रयत्न करतो। उदाहरणच द्यायचं झालं तर जे आपले खनिज तेलाचे साठे आहेत किंवा नैसर्गिक वायूचे साठे आहेत ते या भूखंड मंच याच विस्तारात सापडतात। तसेच जगाची भूक भागवणारी मासेमारी ही याच प्रदेशात होते। तर त्याचं कारण आपण जाणून घेऊयात की इथं सागराचा तळ, समुद्राचा तळ, महासागराचा तळ हा उथळ असल्याने तेथपर्यंत सूर्याची किरणे पोहोचतात। सूर्याच्या किरणांच्या सहाय्याने समुद्राच्या पाण्यामध्ये शेवाळे आणि दुसरी गोष्ट आहे प्लवंक या दोन माशांच्या खाद्यपदार्थांची निर्मिती होते। त्यामुळेच मत्स्य प्रजनन आणि माशांची सर्वात जास्त ऍक्टिव्हिटी कारवाई या प्रदेशात असते आणि म्हणूनच सर्वात जास्त मासेमारी ही आपण मानवजात
या भूखंड म्हणजे आपल्या देशात करतो. आता या माहितीनंतर आपण बोलतो आहोत इतर दोन सागरीय भूपृष्ठाचे प्रकार, ज्यामध्ये पहिला आहे खंडांत उतार, जिथं सर्वसाधारणपणे हा मंद असलेला भूखंड मंच संपतो, तिथून पुढे काही किलोमीटर पर्यंत हा भाग असतो खंडीय खंडांत उताराचा, जो अत्यंत तीव्र असतो आणि त्याची जी खोली आहे समुद्र सपाटीपासून ते 200 मीटर ते 3600 मीटर इथपर्यंत असू शकते. यामध्ये अजून एक पॉइंट लक्षात घ्यायचा आहे की आपण ज्यावेळेस मानवासाठी उपलब्ध जमीन ज्या भूपृष्ठावर आपण राहतो ती आणि महासागर यांच्यामध्ये, म्हणजे जो आपण टक्केवारीनुसार जो फरक करतो की किती भूखंड आपल्याला उपलब्ध आहे राहायला आणि किती या पृथ्वी तलावर महासागरांचं पाणी आहे, तर यामध्ये प्रमाण होतं 71% हे महासागरीय पाणी आहे, जल आहे, आणि याच्यामध्ये 29% आपल्याला फक्त राहण्यायोग्य जमीन आहे. पुढे चलतो आहोत तर हे खंडांत उतार हा अत्यंत तीव्र असतो. याच्यानंतर खऱ्या अर्थाने सागराची मुख्य भूमी सुरुवात होते, जी असते सागरीय मैदान. आता हे सागरीय मैदान हे आपल्या भूपृष्ठीय मैदानासारखंच असतं, परंतु त्याची खोली जास्त असते. इथं मनोरंजक बाब अशी की जशी आपल्या भूपृष्ठावर आपल्या भूखंडांवर जसे आपण विविध भूरूप पाहतो, जसे सपाट जमीन आहे, जसे पठार आहेत, जसे छोट्या टेकड्या आहेत, जसे उंच पर्वत आणि पर्वतरांग आहेत, हे सर्व आपल्याला महासागरीय मैदानात पाहायला मिळतं. यामध्ये काही मनोरंजक बाबी तुम्ही निश्चित लक्षात ठेवू शकता. यामध्ये पहा की समुद्र पृष्ठाच्या वर दिसणाऱ्या पर्वतांच्या, म्हणजे सागरीय पर्वत की ज्याला जलमग्न पर्वत म्हणतात, तर या जलमग्न पर्वतांचा सागरी पृष्ठाच्या वर दिसणारा जो भाग आहे त्यास आपण सर्वसाधारणपणे सागरीय बेटे म्हणून संबोधतो. आणि बेटे हे जे आहेत, समुद्री बेटे हे मानवाला एक नेहमीच भुरळ पाडणारं आकर्षण असणारं एक असं केंद्र राहिलेलं आहे. आता यामध्ये पुढचा एक जो सागरामध्ये, समुद्रामध्ये, महासागरामध्ये आढळणारा अजून एक प्रकार, अजून एक भूरूप आहे, ते म्हणजे डोह, आणि ज्याला आपण गर्ता असे म्हणतो, सागरीय डोह आणि सागरीय गर्ता. आता सागरीय डोह आणि गर्ता यांची आपण व्याख्या करताना असं म्हणू शकतो की डोह काय असतो, तर अचानक तीव्र उतार असलेला कमी रुंदीचा असा सागराच्या तळाकडील भूभाग जो इतर सागरीय तळापेक्षा तीव्र खोल असतो, परंतु त्याची रुंदी कमी असती डोहाच्या संदर्भात. परंतु ज्यावेळेस आपण गर्ता, सागरी गर्तेचा विचार करतो, ही काही शेकडो किलोमीटरनी विस्तार तिचा असू शकतो आणि तिचा उतार ही खूप तीव्रतम असू शकतो सागरी तळाच्या तुलनेत. आता यामध्ये आपण उदाहरण घेऊया पॅसिफिक महासागरातील मरियाना ट्रेंच किंवा मरियाना गर्ता, ही सर्वात खोल अशी गर्ता मानली जाते. हिची जी खोली आहे सागर तळाच्या खाली ती आहे 11,034 मीटर. पुढे आपण काही माहिती घेऊयात. ती माहिती आहे की सागरामध्ये संचयित होणाऱ्या गोष्टी आणि त्यांच्या सागरी सजीव सृष्टीवर होणारा परिणाम. यातली पहिली गोष्ट आहे सागरी अवसाद. आता सागरी अवसाद ही संकल्पना समजून घेताना आपण समजू की आपल्याला माहिती आहे की सागरामध्ये भूखंडावर खंडीय प्रदेशातून वाहणाऱ्या सर्व नद्या, सर्व प्रमुख नद्या, हिम नद्या या शेवटी महासागरास येऊन मिळतात. परंतु त्यांच्या प्रवासात ते अनेक दगडगोटे,
त्याच्यानंतर जाडीभरडी माती, त्याच्यानंतर मऊ मृदा, वाळू आणि खंडीय पृष्ठभागावर असणाऱ्या अनेक अवशेष वाहून आणत असते. तर या अवशेष समुद्राच्या तळात जमा होतात त्या त्या प्रदेशामध्ये. त्यामुळे त्या त्या प्रदेशातील कोणकोणचे सजीव सृष्टींचे अवशेष होते याचं आपलं संशोधन करता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे दगड गोटे जाडीभरडी माती वाळू आहे, तर ह्याच्या संचयास सागरी तळातल्या संचयास आपण म्हणतो सागरी अवसाद. दुसरी एक संकल्पना आपण इथं स्पष्ट करून घेऊया, ती आहे सागरी निक्षेप. आता हे सागरी निक्षेप समजून घेताना आपण लक्षात घेऊया की सागरी निक्षेप म्हणजे समुद्र तळ हा खूप भूखंडीय पृष्ठभागापेक्षा खोलवर असल्यामुळं ते नेहमी ज्वालामुखींचा उद्रेक होत असतो. तर त्यातून निर्मित होणारा लावा रस आणि राख, तसेच सागरी जीवसृष्टीतील प्राणी आणि वनस्पती यांचे अवशेष आणि अतिसूक्ष्म कणांनी बनलेली अत्यंत मऊ अशी मृदा म्हणजे चिखल यांच्या मिश्रणाला आपण म्हणतो सागरी निक्षेप. पुढे जाऊन थोडीशी माहिती घेऊयात. याचबरोबर आपण आपली मानवी समाजाच्या विस्तारीकरणानंतर आपण समुद्रामध्ये अनेक किरणोत्सारी पदार्थ, अनेक टाकाऊ पदार्थ, प्लास्टिक मटेरियल आणि या प्रकारचे काही घातक केमिकल्स आपण सागरामध्ये टाकत असतो. यामुळे मात्र विद्यार्थी मित्रांनो, सागरी सजीव सृष्टीला खूप मोठा धोका निर्माण होत असतो. तर याच्यामध्ये अजून एक महत्वाची बाब जी आपण लक्षात घेऊयात, तर ती अशी आहे की सागर समुद्र सपाटी ही संज्ञा लक्षात घेताना आपल्याला प्रत्येक विशिष्ट प्रदेशातील समुद्र सपाटी वेगळी असते ही लक्षात घेतली पाहिजे. त्या त्या प्रदेशातील समुद्र सपाटी जी आहे, तर ती समुद्र सपाटी ही त्या त्या प्रदेशातील भरती आणि ओहोटीच्या वेळेस असणाऱ्या समुद्राच्या पृष्ठाच्या उंचीच्या सरासरी इतकी ही समुद्र सपाटी मानली जाते. आणि तिथून त्याच्यापेक्षा जास्त उंची असणारे जे ठिकाणं आहेत, जसे डोंगर रांगा असतील, पर्वत असतील, टेकड्या असतील, पठारीय प्रदेश असेल, यांची उंची ही धन या एककामध्ये मोजली जाते. तर या समुद्र सपाटीपेक्षा कमी उंचीवर असणाऱ्या सागर तळातील भूरूपांची जी उंची आहे ही ऋण एककामध्ये मोजली जाते. विद्यार्थी मित्रांनो, तर हा होता आपल्या या धड्याचा एक धावता आढावा. आता आपण वळूयात आपल्या मुख्य उद्देशाकडे आणि ते म्हणजे NMMS आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे सर्व वस्तुनिष्ठ प्रश्न. तर आपण हे प्रश्न पाहूयात कोणते आहेत, त्याचे योग्य उत्तर काय असू शकतात. पहिला प्रश्न आहे, पृथ्वीचा पृष्ठभाग हा 93% पाण्याने व्यापलेला आहे. उत्तर आहे 71%. पुढचा प्रश्न, किनारा लगतच्या उथळ जमिनीच्या भागास टिंबटिंब असे म्हणतात, तर त्यास आपण म्हणतो भूखंड मंच. तिसरा प्रश्न, भूखंड मंचाची सरासरी खोली समुद्र सपाटीपासून 200 मीटर इतकी असू शकते. भूखंड मंचावर सर्वात जास्त मासेमारी होते कारण, आपण चर्चेमध्ये याचं उत्तर पाहायचा प्रयत्न केलेला आहे, होते कारण माशांचे खाद्य शेवाळ व प्लवांक याची येथे
निर्मिती होते. ते हे होतं कारण माशांचे जे खाद्य आहे पळवा शेवाळ आणि प्लवांक याची त्या उथळ पाण्यामध्ये सूर्यकिरणांच्या मदतीने निर्मिती झाल्याने माशांची सर्वात जास्त ऍक्टिव्हिटी ही या प्रदेशात असते आणि म्हणून याच भूखंडीय भूखंड मंचावर सर्वात जास्त मासेमारी होते. पुढचा प्रश्न पाहूया. खनिज तेल व नैसर्गिक वायूचे उत्पादन हे साधारणपणे किंबटिंब येथे होते. पुन्हा उत्तर आहे भूखंड मंच. पुढच्या प्रश्नाकडे वळतो आहोत. महासागराची सरासरी खोली ही इतकी मीटर असते. ती आहे उत्तर 3700 मीटर असते. भूखंड मंचाशिवाय सागर पृष्ठावर आढळणारी इतर भूरूपे म्हणजे खंडांत उतार, दुसरा आहे सागरी मैदान. पुढचा प्रश्न. जलमग्न पर्वतांच्या सागर पृष्ठाबाहेर आलेल्या भागांना आपण सागरी बेटे म्हणतो किंवा संबोधतो. मरियाना गर्ता ही सर्वात खोल असलेली गर्ता पॅसिफिक महासागरामध्ये असून तिची खोली ही 11,034 मीटर इतकी आहे. पुढचा प्रश्न. समुद्र सपाटीची निश्चिती ही त्या प्रदेशातील भरतीची पातळी व ओहोटीच्या पातळीतील सरासरीने कशाने काढली जाते, तर ती भरतीची पातळी आणि ओहोटीच्या पातळीच्या सरासरी इतकी त्या त्या प्रदेशातील समुद्र सपाटी आहे असे मानले जाते. पुढचा प्रश्न आहे 11. टिंबटिंब व टिंबटिंब हे सागरीय भूरूपे संवेदनशील भूकंप प्रवण क्षेत्रे म्हणून ओळखली जातात. उत्तर आहे जलमग्न पर्वत आणि सागरीय गर्ता. बारावा प्रश्न. समुद्र सपाटीच्या उंचीला शून्य मानून अधिक उंची टिंबटिंब व समुद्र सपाटीपेक्षा कमी उंचीला टिंबटिंब मूल्याने संबोधले जाते. इथं उत्तर आहे अधिक उंचीला धनात्मक मूल्याने व समुद्र सपाटीपेक्षा कमी उंचीला ऋणात्मक मूल्याने संबोधले जाते. जमिनीवर असणाऱ्या सजीवांपेक्षा सागरात असणाऱ्या सजीव प्रजाती विपुल आहेत. प्रश्न 14. टिंबटिंब व टिंबटिंब मुळे सागर तळात स्तरित खडकांची निर्मिती होते. याच्यामध्ये उत्तर आहे अवसाद आणि जलदाब. तर विद्यार्थी मित्रांनो, सागरीय अवसाद त्याची माहिती आपण घेतली आहे नुकतीच, आणि सागरीय जलाचा म्हणजे पाण्याचा असणारा प्रचंड दाब यामुळे सागर तळामध्ये स्तरित खडकांची निर्मिती होते. भारतामध्ये समुद्र सपाटीपासून इतर ठिकाणांची खोली अथवा उंची मोजण्यासाठी टिंबटिंब येथील समुद्र सपाटी आधारभूत मानली जाते. उत्तर चेन्नई येथे.
प्रश्न सोळावा, भूखंड म्हणजे टिंब टिंब जमीन म्हणतात आणि त्याची खोली समुद्र सपाटीपासून टिंब टिंब मीटर असते। तर जी भूखंड मंचाची जमीन असते त्यास समुद्र बूड असेही संबोधले जाते आणि समुद्र सपाटीपासून त्याची उंची असते 200 मीटर। प्रश्न 17वा, खंडांत उताराची खोली टिंब टिंब ते टिंब टिंब मीटर पर्यंत असते। उत्तर आहे 200 मीटर ते 3600 मीटर पर्यंत असते। हिंदी महासागरातील सागरी पठाराला टिंब टिंब पठार असे संबोधतात। तर त्याचं उत्तर आहे छागोसचे पठार, असं त्याचं उत्तर आहे। प्रश्न 19वा, सागर तळावर होणाऱ्या भूकंप व ज्वालामुखीचे उद्रेक यामुळे किनाऱ्यावर सुनामी येण्याचा धोका संभवतो। प्रश्न 20वा, माउंट एव्हरेस्टची उंची टिंब टिंब मीटर इतकी आहे। उत्तर आहे 8848 मीटर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फार महत्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न सागर तळ रचना या इयत्ता 8वीच्या 4थ्या प्रकरणासंदर्भात पाहिले। मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडणारच आहे। आवडल्यास त्याला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल आमचं चॅनल तर ते मात्र जरूर सबस्क्राईब करा। आपण लवकरच भेटतो आहोत एका नव्या प्रकरणाबरोबर एका नवीन व्हिडिओमध्ये।